गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. कालच्या व्हिडिओजमध्ये आपण पाठ 12 वाटाड्या हा पाठ बघितला आणि या पाठामध्ये आपण बघितलं की एक मीनू नावाची मुलगी आहे आणि ती तिला कशाची भीती वाटते तर तिला रस्ता क्रॉस करायची भीती वाटते कारण रस्त्यावर खूप रहदारी असते आणि खूप गाड्या वाहनं चालू असतात जाणारी येणारी वाहनं खूप असतात त्यामुळे मीनूला रस्ता क्रॉस करताना भीती वाटते. तर अशीच ती स्कूलमध्ये आली असते आणि त्यावेळी तिला घ्यायला तिचे जे तिचा जो गडी असतो तो त्या दिवशी घ्यायला आला नसते येणार नसते तो गावी गेला असते त्यामुळे तो घ्यायला येणार नसते. तर तिच्या आईने तिला सांगितलं की मैत्रिणीसोबत तू येऊन जा पण तिच्या मैत्रिणीने तिला चिडवलं की तू भित्री आहे तुला रस्ता क्रॉस करता येत नाही. मग त्यामुळे मीनूला राग आला तिच्या मैत्रिणीचा आणि मीनूला तिच्या मैत्रिणीचा राग आला कारण तिने चिडवलं होतं तिला म्हणून आणि मग तिने काय केलं मीनूने ती तिच्यासोबत गेली नाही. तिने सांगितलं की तू जा मी एकटीच येते. मग काय करायचं मग रस्त्यावर खूप गर्दी हे बघा गाड्यांची वाहनांची लहान मोठ्या वाहनांची खूप गर्दी झाली. मग मीनूला रस्ता क्रॉस करायला अवघड झालं तर मग तिने एका काकांना आवाज दिला आणि काका काका असं म्हणत त्या व्यक्तीला ती आवाज देते आणि तिने आवाज दिल्यानंतर ते व्यक्ती पाहत आहे की कोणीतरी त्याला हलवत होतं. स्पर्श कोवळा होता हाताची बोटे कोवळी होती आणि नाजूक इवलीशी होती. मग त्याने वळून बघितलं तर त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला. ती म्हणाली काका मला की नाही खूप भीती वाटते. कशाची भीती त्या काकांनी विचारलं की तुला कशाची भीती वाटते तर मीनू म्हणाली की मला रस्त्याची भीती वाटते असं ती त्यांना सांगत होती. मग ते व्यक्ती म्हणाले ते काका म्हणाले रस्ता काय वाघ सिंह रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला असं ते काका म्हणाले. वाघ सिंह नाही हो पण केवढी रहदारी आहेत असते रस्त्यावर मोटारी स्कूटर मध्ये शिट्टी वाजवणारा पोलीस कोणी कुठूनही भरकन येतं. मग तर मी सायकलच्या चाकातच जात होते. अरे रे पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल बाहेर तर जावंच लागतं ना असं ते व्यक्ती म्हणाले. हो ना काका बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्याबरोबर. मीनू सांगत आहेत की ते व्यक्ती म्हणाले की असं रस्त्याला घाबरून कसं चालेल बाहेर तर जावंच लागेल. तर ती म्हणाली हो ना काका बरेचदा मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा माझ्यासोबत माझे आई किंवा बाबा असतातच माझे आई किंवा बाबा बहुतेक माझ्याबरोबर असतातच तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब अगदी ऐटीत चालते मी त्यांच्याबरोबर असं मीनू म्हणाली. असं मग आता नाही वाटतं कोणी बरोबर. मग ते काका म्हणाले की असं होय पण आता तुझ्यासोबत तर कोणी दिसत नाही आहे तुला शाळेत पोचवायला घरी न्यायला येत नाही कोणी असं ते काका म्हणाले. तर मीनू म्हणाली येतो ना बाबा सकाळी शाळेत पोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात आमचा गडी सखाराम दुपारी येतो न्यायला. मीनू सांगत आहे की आता सुद्धा माझ्याबरोबर येतात कोणी बाबा आणून सोडतात आणि तसेच ऑफिसला जातात आणि दुपारी आमचा गडी सखाराम घ्यायला येतो पण आज तो सुट्टीवर असल्यामुळे तो आज नाही ना आला. मग ते काका म्हणाले की तू घरी कशी जाणार मग तू घरी कशी जाणार त्यांनी विचारलं. मला घर माहीत आहे
मीनू म्हणाली की मला घर माहित आहे, सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी। तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं, मग मोठं मैदान लागतं, तिथं एक बेकरी आहे, बेकरीजवळ अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर, असं ती त्या व्यक्तींना सांगत आहे की मला माझं घर माहित आहे, रस्ता मी पाठ करून ठेवला आहे, रोज सकाराम बरोबर जाते तेव्हा सगळा रस्ता मी पाठ करून ठेवलाय। तर तिने अशा प्रकारे तिच्या घराचा पत्ता सांगितला आणि ती नीट समजावून सांगत होती। त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटली, मीनूच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटली। मग त्यांनी तिला एकदम मध्येच तिचं नाव विचारलं, नाव काय बेटा तुझं, त्यांनी मध्येच विचारलं। माझं नाव आहे मृणालिनी, मीनूने सांगितलं की माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मीनू म्हणतात, काका तुम्ही पण मीनूच म्हणाल। तिने सांगितलं की काका माझं नाव मृणालिनी आहे, पण सगळे मला मीनूच म्हणतात आणि तुम्ही पण मीनूच म्हणा। बरं, पण काय ग मीनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलं? त्यांनी परत प्रश्न केला तिला, काय ग मीनू, आईने तुला एकटंच यायला सांगितलं का? ती म्हणते, नाही ओ, एकटं नाही, आमच्या घराजवळची राहणारी सोनल आहे ना, तिच्या बरोबर यायला सांगितलं। मग ते काका विचारतात, मग सोनल कुठे आहे? ती गेली मग अशीच। ती मीनू कशी उत्तर देते, ती गेली मग अशीच, भारी शिष्ट आहे ती, मी ती मला चल म्हणत होती पण मलाच राग आला। मीनू काय म्हणते की ती मला चल म्हणत होती पण मलाच राग आला तिच्यासोबत जाण्याचा। किती टिंगल केली तिने माझी, मीनू काय सांगत आहे, किती टिंगल केली तिनं माझी, मी म्हटलं मला नाही यायचं तुझ्या बरोबर, तू जा, मला माहित आहे माझं घर। मग काय म्हणाली ती, असं काकांनी विचारलं की तू तिला म्हटलं की तू जा मी येत नाही, तर मग ती काय म्हणाली? तर अशी ते काका मीनूला प्रश्न करत आहे। मग मीनू सांगते, ती म्हणाली जा, रस्त्यात घाबरशील मग येईल तुझी आई मला विचारायला, मीनू म्हणाली। काकांनी विचारलं तिला की ती मुलगी काय म्हणाली सोनल, तर मीनू सांगत आहे की ती म्हणाली जा रस्त्यात घाबरशील मग येईल तुझी आई मला विचारायला। अहो, फक्त रस्ता ओलांडतानाच जीव घाबरतो, वाटतं की सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहे। मीनू काय सांगत आहे त्या काकांना, अहो काका, फक्त रस्ता ओलांडतानाच माझा जीव घाबरतो, मला असं वाटतं की ह्या सगळ्या गाड्या माझ्याच अंगावर येत आहेत। तिचं हे बोलणं ऐकून ते काका हसले आणि काका म्हणाले की ती मीनू म्हणते त्यांना, काका तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी, मला माहित आहे पुढचा रस्ता। ती काय म्हणते, मीनू काय म्हणते त्या काकांना की काका तुम्ही मला मदत कराल का, बोट धराल का माझं, फक्त पलीकडे जाण्यापुरतं बोट धरा, मग जाईन मी माझी, मला माहित आहे पुढचा रस्ता, असं मीनू उत्साहाने बोलत होती। तिच्या आवाजात आर्जव होते, काकांची छाती मात्र धडधडू लागली होती, काकांची छाती मात्र धडधडू लागली होती।
चला ना काका प्लीज, असं मीनू त्यांना म्हणाली की काका चला ना प्लीज, मला तुम्ही मदत करा ना. मग मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. काय सांगावे या भोड्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना. काका कावर घाबरले असन, कारण त्या काकांना सुद्धा डोळ्यांनी दिसत नव्हतं. आणि मीनू त्यांना आग्रह करत होती की मला रस्ता क्रॉस करून द्या म्हणून. मीनूच्या आवाजातला आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना, कारण त्यांना स्वतःच डोळ्यांनी दिसत नव्हतं. पण या लहानशा जीवाला काय सांगू मी की मला दिसत नाही, मी तुझा रस्ता क्रॉस करून देऊ शकत नाही. पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चालायचा आग्रह करत होती. मग काय झालं, तोपर्यंत तिने त्या काकांचा हात पकडला होता आणि रस्ता क्रॉस करायसाठी तिने आग्रह करत होती. तिला स्पर्शातला घोडा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. काका म्हणाले की हे बघ, रस्ता क्रॉस करताना बिलकुल घाबरायचं नाही, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. आणि असं काका म्हणाले, म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना, असं मीनू म्हणाली. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना, ते काका म्हणाले हो तेच, दाखव बरं कुठे आहे. डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले, हे बघा इकडे आहेत. मीनूने ओळखतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. शाबास, आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची. काका सांगत होते, दोन्ही बाजूंनी येणारी वाहनं नीट पाहायची, आधी उजवी बाजू पाहायची, मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं. मग अर्ध्या रस्त्यावरून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं पाहायची, त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं. समजलं हो, म्हणून मीनूने खुशीत मान डोलावली. आणखी एक करायचं काय, रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. समजलं मला, चला ना आता, असं ती एकदम त्यांना म्हणाली. ठीक आहे, तर हा पुढचा जो पार्ट आहे, उर्वरित पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये घेऊया. आणि हा पार्ट आपण इथेच स्टॉप करूया, इथून आपण पुढल्या व्हिडिओजमध्ये कंप्लीट करूया. ओके, चला बाय, थँक्यू.